इंग्लंडनं T20चा वर्ल्ड कप जिंकला आहे. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. सिद्धिविनायक न्यास मंदिरामध्ये काही गैरकारभार होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे. या संदर्भात मनसेनं मुख्यमंत्री आणि प्रधान सचिवांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली. विश्वस्त आणि कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडून गैरकारभार होत असल्याची तक्रार करण्यात आली. 56 लाखांच्या तुपाची नासाडी तसंच भाविकांच्या पैशामध्ये गैरकारभार होत असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलंय. कार्यकारी अधिकारी नंदा राऊत यांना हटवून दुसरे अधिकारी नेमावेत अशी आग्रही मागणी मनसेनं केली आहे. आपल्यासोबत मनसेचे राजा हेगडे आहेत, ज्यांनी मुख्यमंत्र्यांकडे विश्वस्त आणि कार्यकारी अधिकारी यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीचं पत्र लिहिलेलं आहे. नेमकं तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय पत्र लिहिलेलं आहात? मी पत्र काही घर गैरकारभार सिद्धिविनायक न्यासात होत आहेत त्याबद्दल मी काही ठराविक मुद्द्यावर मी लक्ष केंद्रित करून मी त्याची माहिती घेऊन तक्रार केलेली आहे. प्रधान सचिव आणि मुख्यमंत्र्यांकडे माझी मागणी आहे की सदर न्यासात जो भ्रष्टाचार होत आहे त्याबद्दल त्यांनी लक्ष घालून एक समिती नेमून सदर प्रकरणातील चौकशी लावून संबंधित अधिकारी आणि न्यासाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. काही पदांवर गैरप्रकारे त्याची भरती केलेली आहे. ज्या पात्र उमेदवारांना त्याच्यावर अन्याय झाला आणि अपात्र उमेदवारांना खोटे कागदपत्र लावून त्यांना भरती केलेलं आहे ह्याच्यावर पण मी चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सगळ्या प्रकाराबद्दल सिद्धिविनायक न्यासाची प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यातल्या 2 पुलांचं उद्घाटन होत आहे. त्याआधी 3रा कळवा पुलाच्या 1 मार्गिकेचं सुद्धा लोकार्पण होईल. यानंतर मुंब्रा इथे वाय जंक्शन त्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे. विशेष म्हणजे यावेळेला कळवा मुंब्रा या भागातले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थोड्याच वेळात डोंबिवली पूर्व इथे कावेरी चौकात रस्त्याचं भूमिपूजन होईल. डोंबिवली कल्याणमधल्या काँक्रीटीकरणाचा शुभारंभ यानिमित्तानं होतोय आणि नंतर इथे मुख्यमंत्र्यांची एक छोटेखानी जाहीर सभासुद्धा होणार आहे. मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत आणि ठाण्याच्या एवढं मोठं ब्रिजचं उद्घाटन होत आहे त्याच्यामध्ये आपण विघ्न आणावं असा माझा बिलकुल मानसिकता नव्हती. आणि हे मला मान्यही करावं लागेल की ब्रिजची जरी मागणी मी केली असली आणि ब्रिजचा पाठपुरावा जरी मी केला असती तरी ठाणे महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेचं वर्चस्व असलेली महानगरपालिका एकनाथ शिंदेंनी ठरवलं असतं तर निधी अडवू शकले असते, त्या कामाला फाटा पडू शकले असते, पण त्यांनी तसं काही केलं नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्याच्या आधी माझे खूप जवळचे संबंध होते. तिकडे पुण्यात पोलिसांच्या पाठोपाठ नागरिकांनी सुद्धा BRTला जोरदार विरोध केल्याचं दिसत आहे. नगर रस्त्यावर BRT ट्रॅकच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. BRT ट्रॅकमुळेच वडगाव शेरी भागात नगर रोड वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. पोलीस आयुक्तांनी सुद्धा BRT मार्ग हटवण्याच्या सूचना मनपाकडे केल्या होत्या. या ठिकाणी दररोज नगर रोडवरून प्रवास करताना नागरिकांना घरी जायला किंवा कार्यालयात जायला वेळ लागतो आणि त्याच्यामुळं नागरिक त्रस्त आहेत. म्हणून आम्ही आज या ठिकाणी आमचा संताप व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. वाहतूक कोंडीमुळे ना बरेच जणांच्या नोकऱ्या गेल्यात आणि बरेच जणांच्या नोकऱ्या मार्गावर जाण्याच्या आहेत की बरेच जणांना लवकर वेळेवर पोहोचता येत नाही. आपण इथे पाहताय नगर रोडला BRT जे आहे ते पूर्ण पद्धतीने नाहीये. कुठे BRT सुरू होते तर मध्येच कुठेतरी संपते आणि त्याच्यामुळे 2-व्हीलर असतील, 4-व्हीलर असतील मध्ये घुसताना आपल्याला दिसतात. तर बस चालकाची देखील कसरत करावी लागते हे बस चालवताना. आणि माझ्या महिला भगिनी ज्या घराच्या बाहेर पडून काहीतरी करू इच्छितात, माझ्या ज्या लहान मुली आहेत ज्या कॉलेजला जाऊ इच्छितात, त्यांना देखील घरी बसण्याची वेळ त्या BRTने आणलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या सर्व नागरिकांची अशी मागणी आहे की त्वरित ती BRT काढावी आणि रस्ता जो आहे तो पूर्ण सुरळीत करावा. यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर राज्यातल्या अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. प्रकार समोर आलाय.